आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. अपघातात दोन वाहने जळून खाक, तिघे जागीच ठार. विटा बारामती सांगली राज्यमार्गावर खानापूर तालुक्याच्या चिखलहोळ हद्दीत दोन माल वाहतूक ट्रकची समोरासमोर धड होऊन झालेल्या भीषण अपघातात 3 जण जागीच ठार झाले आहेत. तर या अपघातात दोन्ही वाहनांची पेट घेतल्याने यात होरपळून संबंधितचा मृत्यू झाला आहे. चालकासह अन्य दोघांचा मृतदेह सापडले असून अद्याप शोध मोहीम सुरू आहे. मृतदेह जळून खाक झाल्याने त्यांची ओळख पटू शकलेली नाही. ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. सिमेंटची स्लरी घेऊन जाणारा ट्रक पायनीकडून विट्याच्या दिशेने येत होता, तर बिस्किटे वाहून घेऊन जाणारा ट्रक विटाकडून पायनीकडे निघाला होता. यावेळी खानापूर तालुक्याच्या चिखलहोळ हद्दीत या दोन्ही मालवाहतूक ट्रकची समोरासमोर जोराची धडक झाली. तर या भीषण धडकेनंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला. या आगीत ट्रक चालकासह दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच आग विझवण्यासाठी विटा नगरपालिका आणि तासगाव नगरपालिकेचे असे 2 मिळून अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले होते. तब्बल 3 तासानंतर ही आग आटोक्यात आणल्याचे सहायक पोलीस निरीक्षक धनाजी पिसाळ यांनी सांगितले. दोन्ही वाहने जळून खाक झाल्याने नंबर प्लेट्स ओळखू येत नसल्याने ओळख पटली नाही. तरीही यातील एक गाडी MH 12 आणि एक कर्नाटक पासिंगची गाडी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या अपघातामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. राज्य महामार्ग पोलीस शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक अस्मिता पाटील यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने वाहतूक चिखलहोळ मार्गे नागेवाडी अशी सुरू